नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भाषा विषयामधील MTS स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त घटक अभ्यासणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहे संख्या मालिकेवरील आधारित प्रश्नांची उत्तरे कशी शोधावीत हे विद्यार्थ्यांना समजणे आणि सोडवणे. पहा, आपल्याला संख्या मालिकावर आधारित काही प्रश्न बघायचे होते, जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये त्यावर आधारित प्रश्न असतो. संख्या मालिका, आता इथे दिलेले आहेत मी काही संख्या अंक. आपण वाचा बरं, वाचणार आहात. ही झाली अंक मालिका किंवा संख्या मालिका सुद्धा आपण त्याला म्हणतो. पुढे दोन अंकी तीन अंकी जर संख्या दिलेल्या असतील तर आता यावर आधारित कशा पद्धतीचे कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि आपण त्याचं उत्तर कसं शोधावं हे अगदी सहज सोपं आणि साधं आहे. आता प्रश्न यावर आधारित कसा असू शकतो की दिलेल्या अंक मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता? बघा बरं शोधा. चार किती वेळा आलाय? दोन वेळा. बाकी आठ आलेला आहे एक वेळा. पाच आलेला सुद्धा एकच वेळा. दोन सुद्धा एकच वेळा. म्हणजे सर्वात जास्त आलेला अंक कोणता आहे? चार आलेला आहे. आता आणखी दुसरा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो की या दिलेल्या अंक मालेमध्ये मधोमध येणारा अंक कोणता? आपण शोधूया सहा. डावीकडे सहाच्या किती अंक आहेत? एक दोन तीन चार. उजवीकडे एक दोन तीन चार. अर्थातच मधला अंक असणार आहे सहा. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. बारकाईने पाहिल्यानंतर दिलेला प्रत्येक प्रश्न हा सोपा होऊन जातो. त्यानंतर पाहूया दिलेल्या अंक मालेमध्ये एकूण किती समसंख्या आलेल्या आहेत? पाच. पहा बरं, कोणकोणत्या समसंख्येत सांगा मला. म्हणजे एकूण समसंख्या किती आल्यात या अंक मालिकेत? पाच. तसा दुसरा प्रश्न असू शकतो की दिलेल्या अंक मालिकेमध्ये किती विषम संख्या आलेल्या आहेत? कोण कोणत्या मोजा. पाच तीन सात एक. हे झाले विषम अंक किंवा विचारलेला विषम संख्या. आता पहा आणखी परत आपण प्रश्न पाहूया. दिलेल्या अंक मालेमध्ये डावीकडून तिसरा अंक कोणता? आठ. डावीकडून आपण उभं राहिल्यानंतर आपला डावा हात हा आहे एक दोन आणि तीन. डावीकडून तिसरा अंक कोणता आहे? आठ. तसाच प्रश्न उजवीकडून पाचवा अंक कोणता आहे? एक दोन तीन चार. उजवीकडून पाचवा अंक आलेला आहे सहा. याच पद्धतीने आणखी विचारला जाऊ शकतो की डावीकडून पहिल्या आणि दुसऱ्या अंकाची बेरीज किती? नऊ. पाच मध्ये चार मिळवले की नऊ. किंवा दिलेल्या अंक मालिकेतील सर्व अंकांची बेरीज किती असाही प्रश्न येऊ शकतो. मग अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित प्रश्नांचं निरीक्षण करून किंवा नेमका प्रश्न कोणता विचारलाय आणि त्यामध्ये दिलेला पर्याय अचूक उत्तराचा कोणता आहे हे आपण बारकाईने पाहूनच त्या प्रश्नाची उत्तरं शोधायची आणि त्या पद्धतीने त्याला काय करणार आहात? आपण गोल करणार आहात. ठीक आहे.